बोदेगाव साखर वाटायची ना, तर तुम्ही बोदेगावलाच वाटायची होती, इतर गावाला न्यायची नव्हती. बोदेगाव क्लिअर करायचं, मालम टाकलेलं न्यायचं, याला न्यायचं, पिंपळ गावाला न्यायचं, तवण करायचं. तुम्ही समजा साखर वाटीता बोदेगावच्या हिशोबाने 1800 फुट नाही, 1800 फुट नाही हिशोबाने शासनाचा समज नाही. शासनाच्या हिशोबाने काही यांच्या राजकीय लोकांचा समन्वय आलं की 1350 कुपणं आहेत का, तेच तिथे ऑनलाईन झाले. तर 1350 ऑनलाईन, तर 1350 ऑनलाईन. आमचा समन्वय होतं की 1350 लोकांना माल भेटला पाहिजे, नको 1350, तर कमीत कमी 1300 लोकांना भेटला पाहिजे. बरं, 1300 लोकांना जर माल भेटत नसेल आणि वरून आमदार किंवा जे नियमाला आणलाय ते लोक म्हणता असतील की तुमच्या गावचा कोटा संपला, तर मग आमच्या गावचा कोटा किती नेमकी आम्हाला कळू द्या. बरं, ठीक आहे, आम्हाला तुम्ही माल देत नाहीत, नाही देत ठीक आहे मान्य, आम्हाला तुम्ही माल देत नाही ठीक आहे मान्य. आमचे 200 कागदपत्र, 200 जणांचे कुपन झरोक्स तुम्ही घेतलेले, आमची एवढी ती जे तुम्ही जर आम्हाला माल देत नसतात तर आमचे कुपन झरोक्स वापस द्या ना, काय अडचण नाही, काय अडचण नाही ना. नेमकी तुम्हाला आमच्या कुपनाचे झरोक्स वर काही घराय करायचं तिकडे काय अरे ते दाखीचे साखर वाटली दाखीते. बोदेगावचे लोक गरीब आहेत बरं का, बोदेगावचे लोक गरीब आहेत पण स्वाभिमानी आहेत. एकदा नाही म्हणले थुकल्या थुकल्या चाटणार नाही म्हणजे नाही आम्हाला काही, फक्त आमच्या कर्मी वापस द्या आणि त्या कागदाची तुमच्या समोर होळी करून टाकू. अरे गरीब आहेत, गरीब आहेत लाचार नाही, तर गरीब आहेत लाचार नाही. आम्ही किती वेळा सांगितलंय 400 रुपये रोज असतं आणि 200 रुपयाच्या पॅकेट घेऊन.